श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायमासा विहित स्वामी चरणी प्रार्थना। कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यांनाच करावे लागतात। भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात। त्यामुळे काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग सापडतो। स्वामी तुमच्या झोळीमध्ये सुख कधी टाकतात? आज स्वामी बोध देत आहेत की बाळांनो, जो भक्त माझे मनापासून नित्य स्मरण करत शुद्ध निर्मळ आचरण करत प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे। माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणाचा खजाना आहे। अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही। सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचाच अंतिम विजय होतो। भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना केल्याने आपणाला केवळ सुखच सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात असते। दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही। महाराज निष्ठवान सेवेकऱ्यांची क्षणात क्षणाला संरक्षण करतात। अनेकांच्या समस्येचे अदृश्य स्वरूपात ते प्रत्येकाचे योग्य मार्गदर्शन करत असतात। अनेक बिकट गंभीर समस्येतून सोडवणूकही करतात। जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पणही तुम्ही खंबीरपणे उभे असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलंय। विश्वास ठेवा, दुसरं दार उघडल्याशिवाय स्वामी पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही। थकलो तर बसताही येत नाही आणि तुला सुद्धा आता बसून चालणार नाही। उठ, पुन्हा नव्याने कामाला लाग। मार्ग आम्ही दाखवू। एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचंच स्वप्न पहा। यशाचा हाच मार्ग आहे। आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही। वर्तमानाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कर। भविष्य खूप कपटी आहे, ते फक्त आश्वासनं देतं, हमी नाही। जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम आदर जिव्हाळा आपुलकी देतो जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे। हे समजून जा की समोरच्याला तेवढी पात्रता नाही। या गोष्टी मिळवण्याची सांभाळण्याची स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील। स्वामी म्हणतात, निर्मळ मनाने आणि श्रद्धेने आमचं नाव घ्यायचं, मग प्रार्थना न करता इच्छा पूर्ण होतात। कारण शुद्ध अंतकरण ठेवून नाव घेतलं की भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। प्रामाणिक कष्ट कर, कष्टाला लाजू नकोस। अरे विश्वास ठेव, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात। स्वामींची संपूर्ण शक्ती असते। स्वामी म्हणतात, आम्ही सांगितले त्याच मार्गाने जा, उगाचच घुटमळू नकोस आणि वाटसुद्धा बदलू नको। अरे आम्ही तुला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला मार्ग दाखवत असतो, तर तुला तो ओळखता आला पाहिजे। प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरता योग्य वेळ यावी लागते। तुझी वेळ ही नक्की बदले। जो अनन्य भावाने स्वामींचं चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता स्वामी वाहतात। हारताय म्हणून खेळ सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असा। शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्या जवळ येतील। अंतकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर हे हृदय पाहतो। कितीही मृत्यूचे तांडव होऊ दे, लाख संकट येऊ दे, तू फक्त तुझा मीपणा आणि स्वार्थीपणा बाजूला ठेवून स्वामी चरणी नतमस्तक हो। नाही तुझं स्वामी निरीक्षण केलं तर बोल। कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार कर आणि चालत राहा। स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही। अपेक्षा कधीच जगाकडून नाही तर या जगाच्या निर्मात्याकडून ठेवा। लक्षात ठेवा, कट कारस्थानं करणारी माणसं आपली जवळचीच असतात। हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे। तुला जर वाटत असेल येणारं संकट तुम्हाला संपावून टाकेल, तर शेवटचा एक प्रहार दुप्पट ताकदीने कर आणि बघ संकट मागं सरकतं का नाही। दिवस हे प्रत्येकाचे पलटत असतात, थोडी सहनशक्ती ठेवावी लागते। आजची परिस्थिती उद्या राहत नाही। कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं। जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते थोड्या वेळापुरतं आहे, अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सर्व नीट होईल। जो माणूस सत्याच्या मार्गाने चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची जहाज कधीच बुडू देत नाही। विश्वास ठेव, स्वामींची योजना सर्वोत्तम असते। कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात। एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघ आणि हरला नाही तर सांग। अजून एक शब्द आहे स्वामी, अतर्तेने बोलून बघ आणि मनासारखं नाही झालं तर सांग।
एकनिष्ठ रहा तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे। जो व्यक्ती ईश्वर शक्तीची मनापासून स्वीकार करतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही। आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा। तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे इतर लोक काय म्हणतात ते जाणून घेण्यात वेळ वाया घालवू नका। इतरांच्या विचारातून बनलेल्या धोरणांनी जगू नका। इतरांच्या विचारांचा आवाज तुमच्या आतल्या आवाजाला दाबू देऊ नका। आयुष्यात तुमचा विचार कमी करा आणि निवांत राहा। जे होईल ते चांगलंच होईल। खसू दे पाय टोचू दे काटा, स्वतःच निर्माण करा स्वतःच्या वाटा। शांतता बऱ्याच समस्येवर औषध असतं, पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथे तोंड उघडणं जास्त गरजेचं असतं। कर्मांना दोन बाजू असतात, पाप आणि पुण्य। पापाचा घडा भरला की शेवट विनाश अटळ असतो, आणि पुण्याचा घडा भरला की यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। कर्म हा असा आरसा आहे जो आपल्यालाच आपला भविष्य दाखवतो। कोण काय करतं, कसं करतं, कशासाठी करतं, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितकं सुखी राहाल। अडचणी कितीही असू द्या, खचायचं नाही। स्वामी माऊली आपल्यासोबत आहेत हे कधी विसरायचं नाही। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाहे तिथे नेऊन काही संयभक्त प्रारब्ध खडवी ही माय। देवाचा हात तुझ्या डोक्यावर असेल, प्रत्येक समस्येवर उपाय असेल, क्षणभर दुःखाची घड्याळेही असतील मग प्रत्येक क्षण आनंदाचा असेल। नशिबाचे चाक सतत फिरत राहते, कोणत्या दिवशी नशीब चमकेल सांगता येत नाही। तुम्ही जसा विचार करता तशी भावना निर्माण होते, जशी भावना असते तशी तुम्ही कृती करता, आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित असतं। त्यामुळे नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग 99% असतो। हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करावं, स्वतःचं भविष्य घडवा। मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जात आहे। सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसला आहे, ज्याला कळलं त्याला जीवन कळलं। स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्याचं प्रगती आहे। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे। जग काय म्हणतं यापेक्षा मन काय सांगतं हे जास्त महत्त्वाचं आहे। कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो। लक्षात ठेव, तू स्वतःच स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहेस। चालता चालता कधीतरी ठेच लागणार, जगायचं म्हटलं तर दुःखही असणार। मग ठेच लागणार म्हणून चालणं सोडणार की दुःख आहे म्हणून जगणं सोडणार? कारण आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तसं घडणार नाही, म्हणून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायला तयार राहा। आयुष्यात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टी लोक म्हणतात की तुला कधीच जमणार नाही। लक्षात ठेवा, यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात। आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, प्रश्नाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे। वेळ आणि काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही। कर्मांचे भोग भोगूनच संपवावेत। भक्ती केल्याने संकट येणार नाही असं नाही हो, तसं तर ते जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल, पण जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल। माणसाने एकदम सुखाने जीवन जगावे तर यासाठी आपल्याला बरोबर काल काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवण्यासाठी जन्माला आलो आहोत। काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाहीत, कारण त्यांना भीती असते हा माझ्यापेक्षा मोठा होणार। जर त्याला तुमच्यावर विश्वास आहे तर मग तुम्हाला का नाही स्वतःवर विश्वास? का आधाराची वाट बघत आहात? नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी। येथील दुःख पाडायला तुला, पण तू सावरून दाखव स्वतःला। येथील लोक पाय खेचायला तुझे, पण तू पुन्हा उभा राहून दाखव लोकांना। स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे। कारण गुरुने एकदा सांगितलं की विचार नसतो करायचा, कृती करायची असते। काही मिळणं किंवा नाही मिळणं हा तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल। जिंकायची मज्जा तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतो। म्हणून संघर्ष असा करा की विरोधकांनी पण कौतुक केलं पाहिजे। आता कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही, कारण आता तुमची वेळ नक्की बदलणार। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाहे तिथे नेऊन काही स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।